राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असणारा कुसळगाव हे गाव कुसळगावच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय. माननीय शाहजी त्र्यंबक गाळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असणारी ग्रामपंचायत कुसळगाव ठरल्याप्रमाणे सरपंच बापूसाहेब कारले व उपसरपंच वंदना नागेश कात्रजकर यांनी आपल्या सरपंच उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे दिनांक 4 मे रोजी सरपंच पदासाठी निवडणूक लागली. यामध्ये सरपंच पदासाठी शहाजी गाडे यांचेच अर्ज असल्याने सरपंच शहाजी गाडे यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कारले दत्तात्रय घेनीनाथ भोगल मंजुषा संतोष खरात मधुकर माधव कात्रजकर अंकुश उर्फ पैलवान पप्पू नामदेव कात्रजकर वंदना नागेश कात्रजकर गंभीरे सोनल युवराज जारांडे काशीबाई श्रीराम ग्रामसेवक किशोर टकले उपस्थित होते. तसेच शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच तथा मनसेचे नेते हवा सरनोबत सनी सदापुले माजी सरपंच बापूसाहेब कारले राष्ट्रवादीचे युवा नेते प्रसन्न कात्रजकर माजी उपसरपंच नागेश कात्रजकर आकाश साठे आमदार रोहित पवार यांचे सुय सहाय्यक विनय डुकरे अभिजित वाळुंजकर चेअरमन केशव कात्रजकर व्हाईस चेअरमन रामदास सिरसाट धनंजय राऊत संतोष भोगल डॉक्टर श्रीनिवास भोगल श्रीराम जरांडे बिभीषण जमदाडे संचालक दिलीप गंभीरे उद्धव सिरसाट बाबासाहेब गंभीरे संपत गंभीरे भरत जरांगे पप्पू गंभीरे महादेव गाडे कृष्णा गाडे अविनाश सिरसाट अंकुश गाडे दादा गाडे विजय मनेरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीनंतर सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करून फटाक्यांची आतिषबाजी करून मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आज कुसळगाव ग्रामपंचायत इथे सरपंच म्हणून शहाजी गाडे व उपसरपंच म्हणून कल्याणजी वाटाणे या दोघांची निवड झाली आहे. तरी त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. सायला सुरुवातीला आम्ही कुसळगाव सरदवाडी भोगलवाडी ग्रामस्थांचे आभार मानतो आणि विशेष आभार मी हवाशेटचे मानतो कारण त्यांनी दिलेल्या शब्दाला पाळून आमच्या ग्रामपंचायत 2 नंबरचं सरपंच पद आमच्या सरदवाडीकडे दिल्याबद्दल त्यांचं मी आता धन्यवाद मानतो. सर्वच गावकऱ्यांची आमच्या सगळे सदस्य पप्पू कात्रजकर असू द्या नागेश कात्रजकर असू द्या गंभीरे असू द्या आमचे श्रीराम जरांडे आमचे पप्पू साहेब सरपंच कारले मोठ्या मनाने त्यांनी राजीनामा दिला आणि 2 नंबरचं सरपंच पद सरदवाडीला दिल्याबद्दल मी सगळ्याच गावकऱ्यांचे आणि सगळ्यांचेच आभार मानतो. मी दिलेल्या शब्दाप्रमाणे राजीनामा देऊन सरपंच शहाजी गाडे आणि उपसरपंच कल्याण वाटाणे यांना दिलेल्या हवाशेटच्या शब्दाप्रमाणे योग्यरीत्या राजीनामा देऊन आज रोजी त्यांची भोगलवाडी सरदवाडी कुसळगाव ह्या तिन्ही बी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांची आज निवड झालेली आहे आणि त्यांना दोघांना पण शुभेच्छा देतो आणि उर्वरित राहिलेले त्यांना त्यांच्यासोबत राहील आणि असंच विकासाला आम्ही विचारांनी करू. आज या ठिकाणी आमच्या कुसळगावच्या सरपंचपदी माननीय श्री शहाजी गाडे पाटील तर उपसरपंचपदी कल्याणरावजी वटाणे पाटील यांच्या दोघांची या ठिकाणी निवड झालेली आहे. तर त्यांना भावी वाटचालीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आज कुसळगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीवर माननीय शहाजी गाडे यांची सरपंच म्हणून तर उपसरपंच म्हणून कल्याणजी वटाणे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. मी पप्पू कात्रजकर ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे इतर सदस्य ही सर्वजण एक विचाराने आणि एकत्रितपणे गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे आम्ही एक विचाराने काम करू आणि गावाचा विकास करू. आज दिनांक 4 मे 2022 रोजी ग्रामपंचायत कुसळगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीची विशेष सभा ग्रामपंचायत कार्यालय कुसळगाव इथे घेण्यात आली. त्याचा कार्यक्रम सकाळी 10 वाजल्यापासून सुरू आहे. या ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य असं आहे की इथं नेहमीप्रमाणे बिनविरोध सरपंच निवडून द्यायची परंपरा आहे. त्या परंपरेला मान देऊन या अगोदरचे सरपंच कारले दत्तात्रय घेनीनाथ यांनी त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांच्या ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यात नियुक्त झालेले सरपंच पदासाठी या ग्रामपंचायतीमध्ये श्री गाडे शहाजी त्र्यंबक या सदस्याने त्यांचं नामनिर्देशनपत्र दाखल केलं. एक नियोग अर्ज प्राप्त झाल्यामुळे ते या ग्रामपंचायतीचे सरपंच या पदावरती बिनविरोध निवडून आले असे मी घोषित करतो. प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज कुसळगाव.